हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हाताची घडी घातली आणि आपल्या मम्मीने आपला आवाज दिला की बाळू इकडे रे, मला रोप लावायला मदत कर। आपण हाताची घडी घातलेली आहे, मग आपल्याला रोप लावायला येईल का? नाही, आपण हातानेच रोप लावू शकू। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले हात खूप काही कामं करतात। कामं करताना तीच घाण आपल्या हातांना लागते। हातांना घाण लागल्यामुळे आपल्याला हात धुणं खूप महत्त्वाचे असते। पण आपण जर हात नाही धुतले, तशाच हाताने जर जेवण केलं, तर काय होईल मित्र विद्यार्थी मित्र हो? ती घाण आपल्या पोटात जाईल, आपल्या पोटाचे आजार होतील, आपलं पोट दुखेल, जुलाब होतील, त्याच्यामुळे आपला अशक्तपणा वाढेल, शाळा तर बुडेनच। याच्यासाठी काय करायला हवं की कोणतंही काम करण्याच्या अगोदर स्वच्छ हात धुणे खूप महत्त्वाचे आहे। हात धुण्यासाठी तुम्ही साबण वापरू शकता, वेगवेगळ्या कंपन्यांचे डेटॉल वापरू शकता, आणि हात धुण्याच्या ज्या विविध पद्धती असतात त्या वापरून तुम्ही स्वच्छपणे हात धुवू शकता। त्याचप्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जसे दातांची स्वच्छता कशी ठेवावी हे पाहिलं, त्याचप्रमाणे आपण आपले नखसुद्धा स्वच्छ असणे खूप गरजेचं आहे। शाळेत बऱ्याचदा प्रत्येक आठवड्याला प्रत्येक सोमवारी शाळेत सर आपले नख तपासतात, मॅडम आपले नख तपासतात। आपले नख कदाचित वाढलेले असतात, आपण भीतीपोटी काय करतो, ती नख दातांनी कुरतडतो। दातांनी नख कुरतडल्यामुळे काय होते, नखातली जी घाण असते ती आपल्या पोटात जातेच जाते, पण घाई घाईत नख कुरतडल्यामुळे नको तिकडे जाऊन आपल्या इजा होऊ शकते। म्हणून अगोदरच आपल्या आईकडनं, वडिलांकडनं, आजी आजोबांकडनं आपली नख कापून घ्यायची, व्यवस्थित मोठ्या माणसांकडनंच नख कापून घ्यायची। ब्लेडने किंवा ब्लेडने नख कापू नये, नेल कटरने आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडनं नख कापून घ्यायची। बघा विद्यार्थी मित्र, जसे नखांची आपण काळजी घेतो की नाही, तसंच केसांची सुद्धा काळजी घ्यायची। बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे केस रंगवतात, वेगवेगळ्या प्रकारचे केस कापतात। तसं न करता आपण शालेय विद्यार्थी असल्यामुळे योग्य असेच केस कापायचे, कुठल्याही प्रकारे केसांना रंगरंगोटी करू नये। रंगरंगोटी केल्यामुळे काय होईल, आपण शालेय विद्यार्थी असल्यासारखं वाटू का? नाही विद्यार्थी मित्रांनो। म्हणून दातांची आणि केसांची सुद्धा काळजी आपण शरीरासाठी घ्यायची। हे बघा, आपण रोज आंघोळ करतो की नाही बेटा? मग आंघोळ करताना आपण काय करतो, खूप गरम पाणी घेतो, तसं करायचं का? नाही, तर आंघोळीसाठी हे कोमटच पाणी घ्यायचं। आणि आंघोळ करताना आपण काय करतो, अंगाला खूप साबण लावतो आणि लगेच पाणी ओततो। तर साबण लावल्यावर अंग अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं, पाय चोळायचे, कान चोळायचे, कानाचे चापे चोळायचे, मागचा भाग चोळायचा, बोट व्यवस्थित चोळायचे, बगलं चोळायचे, आठवड्यातून एक दोन वेळा वरच्यावर केस पण धुवून टाकायचे। स्वच्छ आंघोळ केल्यावर आपण जो साबण लावलेला आहे तो सुद्धा आपल्या अंगाचा व्यवस्थित निघेल, अंगाचा मळ व्यवस्थित निघेल, आणि आंघोळ झाल्यावर कोरड्या रुमालाने अंग छानपैकी पुसून घ्यायचे। आणि आपण जे कपडे घालणार आहोत ते सुद्धा स्वच्छ असायला हवे। आपणच आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची, कारण आता आपल्याला समजायला लागलेलं आहे, आपण आता मोठं झालेलो आहोत। बघा विद्यार्थी मित्र हो, आपण खरे हुशार हे कसं रोम कळतं? बघा, सकाळी उठल्यावर तर सगळेच जण दात घासतात, पण रात्री झोपण्याच्या अगोदर पण दात घासतात की नाही? जे विद्यार्थी दात घासतात झोपण्याच्या अगोदर आणि दिवसभरामधून जे अधूनमधून चूड भरतात, प्रत्येक पदार्थ खाल्ल्यानंतर चूड भरतात, गुळण्या करतात, तेच तोच विद्यार्थी तीच विद्यार्थिनी खरी हुशार।